हरिओम श्रीराम नाथ संवित मी किशोर सिंह मोरे वरेळगाव उपासना केंद्र फेब्रुवारीच्या सव्वीस तारखेला मी गावी जात होतो नवीन घेतलेली गाडी आतमधे दत्तगुरूंचा मूर्ती मत्स्यवेगी आणि महाड आणि पोलादपूर या ठिकाणी मध्यस्थाने त्याने त्या एक चांडवे गाव आहे चांडवे त्या ठिकाणी गाडी गेली बरं माझं एक आहे की मी जवळजवळ आतापर्यंत माझ्या बापूने जेव्हा जेव्हा मला गाडी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गाडीमध्ये मी कधीही गेलो तरी बापूंचं नाम आईचं नाम नामस्मरण आणि आताचा मंत्र गजर हा सतत मी बोलत असतो सतत ते चालू असतानासुद्धा अचानक गाडी घर 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 झाली माझ्या मुलाला विचारलं अरे पप्पू काय होतं असं ग असं आवाज काय आला घरघर का होतं आणि पाठवूमधून माझी मिसेस एवढी जोडली अरे बापूरा काय झालं बघ आणि तिथून माझा मुलगा मी आणि माझी बायको तिघंही आम्ही ब्लँक झालो पूर्ण ब्लँक पुढे काय घडलं आम्हाला माहीत नाही मुलाला एवढंच सांगितलं होतं फक्त थोडीशी स्लाईडला गाडी बाजू एवढंच घे हा शब्द तिथंच राहिला आणि तो ब्लँक झालो आणि जे डोळे उघडले त्या रस्ता सोडून जवळ आठ फूट खाली गाडी पडली होती तीसुद्धा काम करणारे जे लोक होती रस्त्याचं काम चाललं कोकणामध्ये बोलता ही गाडी दोन पलट्या मारून दोन पलट्या मारून खाली गेली खाली गेल्यानंतर माझी पत्नी मुलगा दोघे बाहेर आले माझ्या सद्गुरू कृपेने माझ्या मुलाच्या अंगाला एक खरचडसुद्धा नाही विचार करा गाडी दोन पलटी खाते गाडीचा चेंदामेदा होतो त्यातून माझ्या मुलाला खरचडी नाही फक्त माझ्या पत्नीला मुका मार आहे तो अजूनही त्रास होतो आहे माझं मात्र खरंच सांगू की या गळ्यापासून खाली माझं पूर्ण शरीर लुळं पडलं होतं मी झोपत नव्हतो का उठत नव्हतो का बसत नव्हतो फक्त एखादा शेवटची कळ असते ना इतका वेदना मला होत होती ना ओरडत होतो गुरासारखा भयानक शेवटी त्या गावातून मुलं आता स्टम बॅटवर घेऊन अशी चालली होती खेळायला कुठे मोठी मुलं होती ती आली जवळ त्यांनी पहिलं मला त्या गाडीतनं बाहेर काढलं आणि घाड म्हणजे कोणी म्हणजे अंगाला हात लावला तरी मी ओरडत होतो जरा तरी हालचाल तरी काहीच होत नव्हतं आणि मला मग त्याने एकाने कोणीतरी टेम्पो आणला त्या टेम्पोत टाकला आम्हाला तिघांना पण आणि महाडच्या हॉस्पिटल आहे ॲक्सिडंट हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर ते पहिला त्याने एक्सरे काढले माझे पेनकिलर दिलं दोन दोन पण काही उपयोग नाही ओरडणं माझं कमी होत नव्हतं अन, आणि आणि शेवटी मला त्यांनी सांगितलं आमच्या गावकरी आमच्या गावातले माझे चुलत भावावरती लोकं वगैरे सगळे आले ना कारण तिथून फक्त माझं गाव राहिला होता जवळजवळ एक वीस बावीस किलोमीटर आणि मग त्यानं सांगितलं की हा आत्ताच्या आता मुंबईला हलवा काही करू नका खूप क्रिटिकल आहे ना मुंबईला हलवा एक ए सी केली आणि तिथून तोपर्यंत माझ्या मुलाने मुंबईला फोन केलं होतं माझी मुलगी आहे त्यांनी पहिला शिवोना फोन केला दोन्ही शिवोना फोन केला शिवोने दादाना फोन केला निलंबताई पड पडेलकर आणि मग त्यांनी हिंदुजी हॉस्पिटलला मला आणलं आणि तिथे दादानी पहिला फोन माझ्या मुलीला केला की पहिलं दत्त आराधना करून घे लगेच दत्त आराधना करा माझ्या मुलीने लगेच होकार दिला तीन दत्त आराधना तिघांच्या नावाचे माझ्या मुलगा मी आणि माझी पत्नी तीन आराधना चालू दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती काहीतरी आणि करायला सांगितलं इथे आणल्यानंतर हॉस्पिटलला ही सोय सगळी बापूने केली डॉक्टरांना केलं डॉक्टर दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि डॉक्टर एवढेच बोलले की सद्गुरू आणि तुमचे दादा वगैरे जबरदस्त तुमच्यावर प्रेम आहे आणि ऑपरेशन तुमचं करायचं तुम्हाला सहाव्या दिवशी मी उभा करतो शब्द आहेत आणि खरं सांगू सहाव्या दिवशीच उभा केला त्याने मला असो या इतक्या कठीण प्रसंगातून मला जीवदान दिलं माझ्या बापूने हे फक्त बापू करतो माझी आई चंडिका करतो कारण शेवटी दादाना जेव्हा भेटलो एक दोन महिन्यानंतर दादाने जे शब्द वापरले ते माझ्या पायाची वाळू हळवली की पूर्ण कुटुंबाला तुमच्या गंडांतर होतं आणि म्हणून मग दादाने लगेच सांगितलं की एक मंडल करून टाका बारा ज्याला दत्त तारक मंडळ आहेत ते करून घेतलं शेवटी मी एकच सांगेन माझा करता करता हा बापूर आहे माझा अरे एवढ्या मोठ्या भयानक संकटातून जी गोडी जी गाडी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे त्यातून जर सही सलामत जर काढू शकतो तो बघते एकच माझा त्रिविक्रम सद्गुरू अनिरुद्ध बापू श्रीराम अंबज्ञ नाथसंवित नाथसंवित नाथसंवित